रोज देशोधड़ी चालू है आज इत उद्या तिथि आज यध्यम तुम्हार समोर उभा है याबद्दल सखा ईन यांची मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। मी काही करियर मार्गदर्शन वगैरह न करता आपल्याशी थोड़ा सा संवाद साधू इच्छितो, कारण तुमचं आणि माझं वय एकच आहे। मी आत्ता विद्यापीठामध्ये मराठी विषयामध्ये एमफिल करतो आहे। भरत दौंडकर नावाचे महाराष्ट्रातील एक फार मोठे कवी आहेत शिकारपूरचे, त्यांच्या गोपनीतून निसटलेला दगड या कविता संग्रहावर लिहितो आहे, कविता लिहितो आहे, व्याख्यान देतो आहे, कीर्तन, नाटक आणि सामाजिक प्रबोधनाच्या अनुषंगाने जे काही करता येईल त्या अनुषंगाने माझा प्रवास चालू आहे। माझ्याकडे जेवढा वेळ आहे तेवढ्या वेळेमध्ये मी आपल्याशी संवाद साधणार आहे। फक्त विनंती अशी आहे की एकदम मस्तपैकी मजा करत शक्य झालं तर एक तास चॅटिंग बंद करून मला थोडंसं ऐकण्याचा प्रयत्न करा, कारण मित्रांनो तुमची माझी अशी अवस्था आहे, हा तरुणांना एकत्रित करून सादर करण्याचा कार्यक्रम आहे। तुम्ही तरुण आहात, मी तरुण आहात, इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती तरुण आहे आणि या देशाचं भवितव्य तरुणाच्या खांद्यावर आहे। सर मगाशी बोलत होते, आपण बारकाईने विचार केला तर माणसाच्या आयुष्याच्या तीन अवस्था आहेत। पहिली अवस्था आहे बाल्य अवस्था, दुसरी आहे तारुण्य अवस्था आणि तिसरी आहे वृद्ध अवस्था। या तिन्ही अवस्थेचा विचार केला तर बाल्य अवस्थेमध्ये कृती करता येते मात्र विचार करता येत नाही। आता जर इथं एखादा लहान मुलगा आला, त्याच्या हातामध्ये दगड दिला आणि त्याला जर सांगितलं ह्याला फेकून मार, तर तो एका मिनिटामध्ये फेकून मारतो, कारण गोट्या खेळून त्याचा निशाणा पक्का झालेला असतो। पण दगड मारायचा नसतो याची वृत्ती त्याच्याकडे नसते किंवा विचार त्याच्याकडे नसतो। आता आपण वृद्धापकाळाचा विचार केला तर एखादा वृद्ध माणूस रस्त्याने जात असताना एखादा दगड रस्त्यामध्ये आडवा आलेला असतो, त्याच्या लक्षात येतं की मागून येणारी भरधाव गाडी या दगडावर आदळेल आणि ऍक्सिडेंट होईल, मग आपण हा दगड काढून बाजूला टाकू हा त्याच्या मनामध्ये विचार येतो, तो खाली वाकण्याचा प्रयत्न करतो, पण अगोदरच मणक्याचा त्रास झालेला असतो, तो वाकू शकत नाही, दगड उचलून ठेवू शकत नाही। याचा अर्थ वृद्धापकाळामध्ये विचार आहे पण कृती नाही। पण माणसाच्या आयुष्याची फक्त एकच साजेशी अवस्था आहे, ज्या अवस्थेमध्ये विचार आणि कृती या दोन गोष्टी एकत्रित आलेल्या असतात, ती अवस्था म्हणजे तुमची माझी तारुण्याची अवस्था। मग या तारुण्याच्या अवस्थेबद्दल बोलत असताना मी एक उदाहरण नेहमी देत असतो की एकदा महाभारतातला प्रसंग आहे, कौरवांचं सगळं सैन्य परास्त झालं आणि सेनापती पदाची भूमिका ही कर्णावर येऊन ठेपली। तेव्हा कर्णाला त्याच्या सारथ्यानं विचारलं की महाराज आपलं सगळं सैन्य परास्त झालंय, मग आता आपण शत्रूशी कशी झुंज देणार? तेव्हा कर्णानं त्याच्या सारथ्याला दिलेलं उत्तर इतकं सुंदर आहे। कर्ण म्हणाला की एकदा मी आणि दुर्योधन जंगलामध्ये शिकारीसाठी गेलो होतो। शिकारीसाठी गेला असताना एका भल्या मोठ्या अजगरानं दुर्योधनाच्या मांडीला धरलं। वरदान असल्यामुळं अजगराच्या विषाचा प्रभाव त्याच्या मांडीवर होऊ शकला नाही। अजगर काही केल्या बाजूला केलं जात नव्हतं, तेव्हा सैन्याला बोलवण्यात आलं, सैन्यानं बारीक बारीक तुकडे करून अजगर दुर्योधनाच्या मांडीपासून दूर केलं होतं। पण त्या दिवशी त्या गोष्टीपासून त्या घटनेपासून मी एक गोष्ट शिकलो की एक तर नको तिथं दात लावायचा नाही, आणि एकदा दात लावला की जीव गेला तरी 72 तो दात तिथला कधीच काढायचा नाही। त्याचं कारण असं आहे, दातच पडून गेलेलं म्हातारपण आणि नुकतंच दात उगवलेलं बालपण या दोघांच्या मधी काळाच्या किनाऱ्यावर पाय रोवून विजेची वीर गीत आणि मातीचं महाभारत गाणारी अवस्था म्हणजे तुमची माझी अवस्था आहे। पण काळ बदलला, काळाच्या ओघात माणसं बदलली, आमची तरुण पिढी सगळी बदलून गेली। म्हणजे असा एक तत्ववेता असं म्हटला होता भारतात आल्याच्या नंतर की मला भारतातल्या तरुणांच्या ओठावरचं गीत सांगा, मी त्या देशाचं भवितव्य सांगतो। आता विचार आम्ही करायला लागतो। सर मगा सर बोलत असताना देशभक्ती या सगळ्या गोष्टी सांगत होते, पण काळ जसा बदलत गेला त्या त्या पद्धतीनं देशावरची भक्ती, गावावरची भक्ती आमची कमी होत गेली। मी मराठवाड्यातला आहे, अंबाजोगाई तालुक्यात घाटनांदूर नावाचं माझं गाव आहे, आणि आपण तुम्ही सगळे मराठवाड्यातले आहेत, बरोबर आहे। आता मी आपल्या आपल्या भाषेत बोलायला सुरुवात करतो। काय आपल्याला आपल्या भाषेचा अभिमान जोपर्यंत वाटणार नाही ना, तोपर्यंत आपण कधीच खालून इथं वर येऊन बोलू शकणार नाहीत, ही माझी स्पष्ट भूमिका आहे। मित्रांनो
माझा अगदी एका मिनिटात प्रवास सांगायचा झाला तर दहावीच्या नंतर पॉलिटेक्निकला ऍडमिशन घेतलेला, पुन्हा करमलं नाही म्हणून ते सोडलेला, नंतर आय टी आयला ऍडमिशन घेतलेला, आय टी आय सोडून दिलेला आणि पुन्हा 11वी आर्ट्सला ऍडमिशन घेऊन आता एम फिल करणारा पोरगा तुमच्यासमोर उभा आहे. त्याचं कारण आहे, माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं स्वप्न हे होतं की लोक माझी वाट बघत असतील, मी गाडीतून उतरेल, स्टेजवर जाईल आणि लोकांसमोर बोलेल, लोक टाळ्या वाजून माझं ऐकतील आणि जाताना पैसे देऊन घरी पाठवतील. हे माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं स्वप्न होतं आणि ते मी जवळजवळ पूर्ण केलंय. महाराष्ट्र शासनाचा स्वच्छता दूत म्हणून मागच्या वर्षी माझी निवड झाली आणि गावोगाव फिरण्यात आलं, पण मी माझी भाषा सोडली नाही. माझ्या सगळ्या मराठवाड्यातल्या मित्रांना विनंती आहे की हे आपल्या इकडलं युनिट आहे आणि त्याचा हा कॅम्प आहे, तुम्ही तुमच्या भाषेमध्ये व्यक्त व्हायला सुरुवात करा. वक्तृत्व फार सोपी गोष्ट आहे. वक्तृत्व म्हणजे काय? समोर येऊन बोलणं म्हणजे वक्तृत्व आहे. इतकं सोपं आहे, पण वक्तृत्व तितकंच अवघड आहे जितकं वक्तृत्व लिहिणं आहे. बऱ्याच जणांना वक्तृत्व हा शब्द लिहिता येत नाही, बऱ्याच जणांना वक्तृत्व हा शब्द बोलता येत नाही. तुम्ही बरेच जण पहा, वक्तृत्व असं बोलत असताना बरेच जण म्हणतात वक्रत्व, बरोबर आहे? काही काही जण म्हणतात वक्तृत्व. महाराष्ट्रातील एक फार मोठे नामांकित व्याख्याते आहेत, आम्ही मराठवाड्याच्या युवा वक्त्याचं सूत्रसंचलन करत होतो तेव्हा ते स्टेजवर आले आणि ते अर्धा तास बोलत होते. अर्धा तासामध्ये ते 22 वेळा वक्तृत्व शब्द म्हटले होते, पण एकदाही बरोबर म्हणले नव्हते. 21-22 वेळा ते म्हणत असताना वक्रत्व वक्रत्व आणि वक्रत्व एवढंच म्हणत होते. मला सांगायचंय काय, मला वक्तृत्वानं इथं उभं केलंय, मला कवितेनं इथं उभं केलंय, मला संत साहित्यानं इथं उभं केलंय. तुम्ही वाचा, आपल्या भाषेमध्ये बोलायला सुरुवात करा. आपला सगळ्यात मोठा फॉल्ट काय माहितीये का? आपण आपल्या भाषेला लई लाजतो. त्यात पुन्हा शहरात गेल्याच्या नंतर आपण तिथली भाषा बोलण्याचा प्रयत्न करतो. मराठवाड्यात तर लई भाषा आहे, मराठवाड्यासारखं तर गजब भाषेचा खेळ कुठंच नाही. पहा तुम्ही आमच्या लातूर साईडला या, कधी आला हो? 11 वाजता येऊन बसलो इथं, काय बोललो की का करलो की का कळणं झाले का नाही. पहा तुम्ही, लातूरचा माणूस जगाच्या पाठीवर कुठेही जाऊ द्या, ला लाव खा लाव प्या लावून जा लाव म्हणलं की समजायचं लातूरचं आहे. मग तुम्ही त्या भाषेत बोला ना. लातूरचा पोरगा जर इथं एखाद्या स्टेजवर येऊन त्याच्या भाषेत बोलत असेल तर कितीही प्रभावी भाषा बोलणारा माणूस असेल तर लक्षात कोण राहतो? जो लातूरच्या मूळ भाषेत बोलला तो. आपल्या मनामधला जो हा जो एक गैरसमज आहे ना की माझी भाषा प्रॉपर नाही. म्हणजे मला आठवतं मी पुण्यामध्ये कलमाडी कॉलेजला गेलो होतो एकदा स्पर्धेला आणि आपल्या मराठवाड्यातला एक शब्द आहे तो जगात कुठंच सापडत नाही, त्या शब्द तो शब्द असा आहे की बक्कळ, बरोबर आहे? किती विद्यार्थी होते? लय बक्कळ होते. नाही, भरपूरला बक्कळ असा शब्द वापरला जातो. मला आठवतं मी त्या स्पर्धेत गेलो आणि स्पर्धेत जात असताना मी बोलत होतो की महाराष्ट्रात बक्कळ प्रकरण घडले. त्या बक्कळ प्रकरणाच्या पुराव्यांती मला असं सांगावं वाटतं. ते परीक्षकांनी ते शब्दच लिहून काढला, स्पर्धा झाल्यास ते मला म्हणे बक्कळ नावाचं प्रकरणच महाराष्ट्रात घडलं नाही. मग मी त्यांना सांगितलं, सर तुम्ही जे भरपूर म्हणता ना त्याला आम्ही बक्कळ म्हणतो. आणि तुम्हाला एक वाक्य सांगतो, आपला सगळ्यात मोठा घोळा असा झाला आहे की आपण लोकांची ॲक्टिंग करण्यामध्ये किंवा कॉपी करण्यामध्ये जास्त स्वतःला व्यस्त. स्वतःची भाषा डेव्हलप करा, स्वतःच्या भाषेत बोलायला लागा. मी माझ्या शैलीत बोलतो. मी जर माझ्या शैलीत बोललो नाही, इथं जर मी बानगुडे पाटलांच्या शैलीत बोललो तर तुम्ही जात असताना खाली उतरत असताना फक्त एकच विचार करणार, प्रत्येक वाक्यात बानगुडे होते, प्रत्येक वाक्यात बानगुडे होते. मग आपल्याला कोणाची कॉपी पेस्ट करायची आहे का स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करायचंय? आपला सगळ्यात मोठा घोळ काय? आपण भाषेला घाबरतोय. माझ्या सगळ्या मराठवाड्यातल्या मित्रांसाठी माझं एक सांगणं आहे की जगामध्ये एकच भाषा स्वच्छ आहे, एकच भाषा सुंदर आहे आणि एकच भाषा मस्त आहे, ती म्हणजे तुमच्या माझ्या माईची भाषा आहे, तुमच्या माझ्या आईची भाषा आहे. आणि ती भाषा ही जगातली सगळ्यात सुंदर भाषा. पण आम्हाला काय, आम्हाला नको ते स्वीकारायचं सवय लागली. म्हणजे पहा ना तुम्ही, आम्ही ॲक्शनमध्ये म्हणतो काय विन केली मी, शर्ट इन केल्याच्या नंतर काय म्हणतात लोक, काय विन केली मी. गावागावाकडं लई असतात, गावामधले पाहायला शोध. आता इलेक्शन झालं ना, आमच्या गावामध्ये एक जण म्हणत होता मी आधीच गॅस काढला होता म्हणे निकालाचा. आधी सगळा गॅस माझ्या हातात होता म्हणे. गॅस त्याला गॅस म्हणायचं होतं. गॅस आपल्याला दुसरी एक सवय लागली. ऍक्च्युली काय झालं ना, अरे गप कायचं ऍक्च्युली, कायचं काय
आपण नको ते स्वीकारत आलोय, ते सॉरी म्हणायचे काही काही लोकांना सवय असते. वडील काय करतात? वडील नाही आहेत. सॉरी सॉरी का? तू मारलं काय त्याच्या वडिलांना? काय कुठून स्वीकारलं? काही काही जण ते शिंकल्याच्या नंतर सॉरी म्हणतात, त्यांचा तर लय राग येतो आपल्याला. अच्छी सॉरी सॉरी काय? काही काही जण अंधारात एकटेच असतात रूम मध्ये, क्वाटवर कोणीच नाही, हे एकटाच. अच्छी सॉरी इकडे इकडे कोणाला म्हणतो सॉरी? मग मधी घेणार आहे का? नाही ना. असं एकदम मोकळ्या भाषेमध्ये व्यक्त व्हायला शिका, आपल्या भाषेमध्ये व्यक्त व्हायला शिका. आपली भाषा ही जगातली सगळ्यात गोड भाषा असते, आपली भाषा ही जगातली सगळ्यात पवित्र भाषा असते. म्हणून भाषेचा न्यूनगंड मनामध्ये पाळू नका. हां, जिथं शक्य आहे तिथं तुम्ही प्रमाण भाषा वापरली पाहिजे, पण प्रत्येक ठिकाणीच प्रमाण भाषा वापरावी असं माझं मत. काही काही जण आईशी बोलत असताना कसं आहे ना आई, तुला समजत नाही. आई म्हणते गप भाड्या, मीच वाढविले तुला. तिथं म्हणा ना, आई तुला समजत नाही. मला सांगायचं काय, भाषेतला न्यूनगंड खाल्ल्या लेवल पासून जोपर्यंत तुम्ही सोडणार नाहीत तोपर्यंत इथं येईपर्यंत तुमच्या मनातून जाणार नाही. मला बोलता येत नाही, मी बोलेल कसा, मी व्यक्त होईल कसा. बरं, ते व्यक्त होत असताना तुम्हाला काय वाटतं हे सोडत असताना, हे काय म्हणलंय, ते काय म्हणलंय, त्यानं काय म्हणलंय, अरे ते म्हणायचे ते म्हणून गेले, तुला काय वाटतंय ते सांग ना. या सुद्धा अनुषंगानं विचार करा. आपण सगळे तरुण आहोत, आपल्यावर देशाचं भवितव्य आहे, पण हल्ली काळ बदललाय, काळाच्या ओघात माणसं बदललीत, व्यसनाधीनता वाढली. मग व्यसनं वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. म्हणजे तो तत्ववेता असं म्हटला की मला तुमच्या देशातल्या तरुणांच्या ओठावरचं गीत सांगा, मी तुम्हाला देशाचं भवितव्य सांगतो. विवेकानंदांनी तीन तकार सांगत असताना तेजस्विता तपस्विता तत्परता या तीन गोष्टी आम्हाला सांगितल्या. जो तेजस्वी असतो तो तपस्वी असतो, जो तत्पर असतो तो तरुण असतो. पण हल्ली सगळं कारभार बदललाय. आता तुम्ही सगळे इथं 10 वाजता याल, मी अवधूत सरांना तीनदा तीनदा विचारत होतो, खरं येतील का, खरं येतील का? कारण भारतीय वेळे हल्ली कुणी पाळत नाही. 11 कार्यक्रम म्हणला की प्रत्येक जणच म्हणतो कधीचा आहे कार्यक्रम, 11 साडेबाराला सुरू होतय, प्रत्येक जणच साडेबाराला सुरू होतोय असं म्हणत म्हणत. म्हणजे ते लहानपणी शाळेमध्ये असायचं पा, शाळा आज सुरू झाली, ए अजूक 8 दिवस कुणीच येत नाही. बरोबर आहे ना, अजूक 8 दिवस कोणीच येत नाही असं प्रत्येकाने ठरवायचं. मग 8 दिवसामध्ये हजर कोणीच नाही, झालं. गुरुजी यायलेत, सह्या करायलेत, पगार उचलायलेत, घरी चाललेत. पण अजूक 8 दिवस तसं एक आपल्या मनामध्ये आहे. तो तत्ववेता म्हणला होता की मला तुमच्या तरुणांच्या ओठावरील गीत सांगा, मी तुम्हाला देशाचं भवितव्य सांगतो. पण जोपर्यंत आमच्या तरुणांच्या ओठावर हे देशाच्या प्रगतीचं गीत येणार नाही तोपर्यंत देशाचा विचार आमच्या मनामध्ये रुजणार नाही. बरं, याला दुसरा घोळ असा आहे, ऐन तारुण्याच्या उंबरट्यावर आलं की आमची देशभक्ती कमी होते. म्हणजे मी जेव्हा विनोद तावडेंना भेटायला गेलो होतो तेव्हा त्यांच्यासमोर हा प्रश्न मांडला होता. आता तुम्ही सगळे मराठवाड्यातल्या कॉलेजमधले, बरोबर आहे, प्रामाणिकपणे सांगा बरं, मराठवाड्यातल्या कुठल्या कुठल्या कॉलेजमध्ये राष्ट्रगीत होतं? बघा 4-5 हात वर. म्हणजे 10वीपर्यंत पहिली दुसरीच्या पोराला जोपर्यंत कळत नाही भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, शाऱ्या पुढे माझे प्रेम आहे, हय महागव, तोपर्यंत प्रतिज्ञा, तोपर्यंत प्रतिज्ञा. आणि 10वी पोरानं ओलांडली, पोरग ऐन तारुण्याच्या उंबरट्यावर आलं की प्रतिज्ञा नाही काही नाही, हातावर रजिस्टर घेतं आणि गरगर 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 फिरवत कॉलेजमध्ये येतं. मला वाटतं आमची ही देशभक्ती कधी जागृत होणार आहे? जेव्हा कळत नाही तोपर्यंत आम्हाला रोज इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स, त्याला स्पीलिंग पार्ट नाही पण आखं पार्ट का उपयोग आहे ही देशभक्ती? अहो थिएटरामध्ये राष्ट्रगीत आहे, बरोबर आहे, चित्रपटगृहामध्ये चित्रपट सुरू होण्याच्या अगोदर आमच्या इथं जर राष्ट्रगीत होत असेल तर आयुष्याचा चित्रपट ज्या कॉलेजमधून सुरू होणार आहे त्या कॉलेजमध्ये का राष्ट्रगीत होत नसेल, हा सगळ्यात मोठा प्रश्न. मग भारतात आल्याच्या नंतर भारत माझा कधी कधी देश आहे, ती एकटी सोडून बाकी सगळ्या माझ्या बहिणी आहेत. पा तुम्ही ल्या उघडे, कॉलेजमध्ये गेले की पहिल्याच दिवशी ठरतं काळीवाली तुझी आणि पिवळीवाली माझी, झालं तिथूनच सुरू. मग कशाचं बहीण प्रेम आणि भाऊ प्रेम, या उघडे. फेब्रुवारी महिना आला की 1 आठवडाभर हे कुसणे पैसे घेऊ घेऊ परेशान, चॉकलेट घे टेडी घे. त्याला लहानपणी भावली नव्हती पण हे टेडी घेऊन जाते. सगळं अवघड आहे दादा, सगळं विचित्र होऊन बसलंय. आमच्या तरुणांच्या ओठावर गीत काय आहेत
याच्यावर सुद्धा प्रचंड मोठं ठरलेलं आहे. व्यसनाच्या आहारी गेले म्हणजे अमिताभ बच्चनचा मर्द नावाचा पिक्चर पाहिला का? त्याच्यामध्ये तो एक डायलॉग होता, पा मैं मर्द टांगे वाला, मैं मर्द टांगे वाला, दुश्मन क्या मारेगा मुझे, मेरा दोस्त ऊपर वाला, मैं मर्द टांगे वाला. आता ते ठेवायचंच नाही तसलं. मैं गुटखा खाने वाला, मैं दारू पीने वाला, दुश्मन क्या मारेगा मुझे, कुछ सालों में मैं खुद ही मरने वाला. टेंशनच नाही ना. त्याच्यात फॅशन, पुन्हा त्याच्यात फॅशन. इंजिनिअरिंग कॉलेजचे जास्त आहेत का इथं? मग कशाला बोलवू काही, जायचंय व्यवस्थित. फॅशन घे घे घे. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुवे में हर धुवे. लहानपणी तुराट्या वाढायचा तो तुराट्या. तुराट्याला छिद्र असत ना. हा काय लावलंय आपण, करतोय काय याला महत्व. बरे ऍड करणारे बिले हुशार. खुशी हो या गम दे साथ हरदम, म्हणजे याला खुशी बी होऊ नये आणि दुःखही होऊ नये. खुशी झाली लेट सेलिब्रेट, दुःख झालं भावा काय झालंय, तुझा चेहराच बघू वाटत नाही मला. ते म्हणते भावा तुला माहित नाही, भावा तू चल माझ्यासोबत. झालं काही हो, म्हणजे आमच्या आयुष्यात यावं तरी काय, यालाही महत्व आहे, याचाही विचार आहे. प्रचंड पद्धतीनं सगळी अवस्था बिकट झाली आहे. म्हणजे मी एका गावात गेलो, मला कधी कधी प्रचंड लाज वाटते. मी कीर्तनकार म्हणून गावोगाव फिरत असतो. मला आज आनंद एका गोष्टीचा असा आहे की महाराष्ट्रभर फिरत असताना मी आत्तापर्यंत 1700 जवळपास कीर्तनं केलेत. माझ्या वयाकडे बघून वाटत नाही, पण मी 1700 जवळपास कीर्तनं केलं. आणि याच्याही पलीकडे गोष्ट सांगायची झाली तर मी कोण्याही महाराजाचा दोरा बांधला नाही, गंडा बांधला नाही, काही नाही काही नाही काही नाही. मी कुठल्या संस्थेत बसलेलो नाही, मी कुठल्या एखाद्या विशिष्ट संस्थानामध्ये जाऊन अभ्यास केला नाही. मी केलंय काय, उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये कट्ट्यावर बसून आयुष्याची थट्टा करण्यापेक्षा कीर्तनाचा फेटा बांधून कीर्तन करणारा हा पोट्टा आहे. बस संपला विषय. म्हणजे आमच्या इथं उन्हाळ्यात लहानपणी ते नव्हतंच, मामाच्या गावाला जाऊया, मामाची बायको सुगरण, कशाची सुगरण, तीच हाणायची बदबादान कायचं काय. आम्ही ठरवलं नाही जायचंच नाही. मग बापानं मारलं, गावात एक जुना महाराज आला होता. माझ्या वडिलांनी मला फक्त, मी माझ्या आई वडिलांसाठी कीर्तनकार झालो. माझ्या गावामध्ये एक कीर्तनकार आले होते. माझे वडील ज्यांच्या घरी सालगडी म्हणून काम करायचे त्यांच्या घरी त्यांची मुक्कामाची व्यवस्था होती. आणि माझे वडील ज्यांच्या इथं सालगडी आहेत ते दिवसभर शेतात काम करायचे आणि रात्री त्या महाराजांची सेवा करायचे. माझ्या बापानं रात्री आल्याच्या नंतर मला एक वाक्य वापरलं की असं काहीतर कर, आज मी ज्याच्या पाया पडतोय उद्या लोकांनी तुझ्या पाया पडलं पाहिजे. आणि दादा तुम्ही म्हणताल हे स्वतःच सांगायले काही गरज नाही, पण सांगितलं बी पाहिजे. आणि त्या दिवशी ठरवलं, गावातल्याच एका डोंगरामध्ये गेलो, शेतामध्ये गेलो, तिथंच कोप केली, स्वतः केली आणि तिथं अभ्यास केला. आणि संत साहित्य आपलं आहे, कीर्तन परंपरा आपली आहे, पण दुर्दैव काय माहिती आहे का, माझ्यासारख्या किती तरुणांना कीर्तन परंपरेकडे जाऊ वाटतं हा विचार आहे. बरं त्याच्यामध्ये बी असं कारण आहे की अध्यात्मातल्या संत साहित्यातल्या काही जुन्या म्हाताऱ्यांनी इतकं त्याला नावं ठेवू ठेवू हे केलंय की हल्ली तरुणांच्या कीर्तनाकडे, म्हणजे मी जातो ना सर कीर्तनाला, साधं गणित सांगतो तुम्हाला, असं कीर्तनाला गेले की महाराज माझ्यासारखा गुलाबाच्या फुलासारखा टवटवीत, पकवाजा असा कमळाच्या फुलासारखा टवटवीत, ते भजनी सगळे झेंडूचे फुलं एका दोरीत बांधलेले आणि आमच्या समोर सगळे सूर्यफुलं. सूर्यफुलं नाही पाहिले, शेतकऱ्याचे ना आपण सूर्यफुलं पाहिले, जे कधीच सूर्याकडे पाहत नाही त्याचं नाव. आमच्या नशिबाला तसेच सगळे. आज इथं सगळे तरुण पोरं आहेत म्हणून त्यांच्या समोर सांगणं गरजेचं आहे की संत साहित्य आपलं आहे. तुम्ही काही जुन्या माणसाकडे बघून, आणि काय आहे जगात सगळ्यात सुंदर पवित्र गोड वारकरी संप्रदायातलं साहित्य आहे, पण दुर्दैवानं वारकरी संप्रदायातल्याच काही मूर्ख लोकांमुळं आजच्या तरुण पिढीला तिकडं जावं वाटत नाही. तिकडं गेलं की त्यांना वाटतं हे न गेलेलं बरं. का आमच्या समोर त्यांनी प्रोपोगंडा केला, गप तुला काय समजतंय गप. म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा टाळ वाजवायला हातात घेतला मला 4 वेळा त्या म्हाताऱ्यानं गप केलतो, मी बरोबर वाजवत होतो. त्याच्यासाठी रक्तात असायला होते, म्हणजे रक्तात आता का टाळ रक्तातून वाजणार आहे का काय आपलं इथे. मग लगेच आपण काय म्हणतो, ए डांगऱ्या डोंगऱ्याकडे येणच नग,
नेले आपले घरी. पहा तुम्ही, दोन गोष्टी झाल्या गावागावातल्या. अखंड हरिनाम सप्ताहामध्ये तरुण पिढी येत नाही आणि जयंतीकडे म्हातारे कोते जात नाहीत. एखाद्या म्हाताऱ्याला म्हणलं ना, चल शिवजयंतीला, आपल्याला कुठं बाबा, पोरा स्वरायचं का माहिती. अरे तू डंगरा जगलाच इतके दिवस त्या महाराजांमुळं, हा विचार कर ना. आणि पोरांना म्हणलं ना, चला तिकडं. हा वा. नाही असे पाहिजेत शिवभक्त, मला आवडतात. आपली ही एक भक्ती जरा कमी झाली पाहिजे. हे मला आता शिवजयंतीमध्ये मी ते गाणं बंद करायला लावलं. भगव वादळ आला, अरे गेलतच कुठं, इथंच आहे ना. उभच का, मला एकानं मेसेज पाठवला, ह्या मेसेजनं तर लई घोळ केलाय. सावध व्हा, आमचा बाप येतोय. अरे गेलता कुठं, इथंच आहे ना. तो गेलाच नाही, तू घालतो कशाला. आणि दरवर्षी 19 फेब्रुवारीला पुन्हा पुन्हा बोलितो कशाला, तो इथंच आहे. आमच्याकडे ह्या गोष्टी आहेत. ते सोशल मीडियाचा एक लय आपल्यावर प्रभाव झाला. मला आत्ता 4-5 दिवसापूर्वी एक मेसेज आले, आत्ता या महिन्यात एप्रिलमध्ये, मागच्या महिन्यात, 2 महिन्यात. फॉरवर्ड करा, फॉरवर्ड करा, फॉरवर्ड करा. जगातल्या एका मोठ्या वेबसाईटवर महापुरुषांची स्पर्धा सुरू आहे आणि आपले बाबासाहेब आंबेडकर दुसऱ्या क्रमांकावर आहेत. पटापट वोट करा आणि बाबासाहेबांना 1 नंबरवर न्या. भाऊ, तुझी माझी आणि आपल्या कोणाचीच औकात नाही त्यांना मत करून 1 नंबरवर न्यायची. ते कायमस्वरूपी 1 नंबर होते, आहेत, राहणार आहेत. त्यांनी 2 नंबरचे धंदेच केले नाहीत ना. आपल्याकडं तील आहे गोष्ट, आपण काय फॉरवर्ड करतोय. आता मी आज पाहिले स्टेटस, तुम्ही पहा, तुमचे स्टेटस चेक करा. तो सध्या एक फोटो व्हायरल होतोय बा, आंब्यामधून एक दुसरं झाड बाहेर आले. हे ऑब्झर्व करायला शिका. एक आंबा आहे आणि त्याच्यामधून एक झाड बाहेर आले. व ते नशीब त्याच्याबद्दल प्रत्येकानं आपापल्या शब्दात वेगवेगळं लिहिले. त्याच्यात एकानं काय लिहिले माहिती का, दुसऱ्याच्या जीवावर जगणारे कुत्रे. अरे अरे, ती निसर्गाची किमया आहे. त्याच्यामध्ये तू चांगली गोष्ट शोध ना. पण नाही नाही, आम्हाला काहीतरी वेगळं शोधता आलं पाहिजे. त्या सोशल मीडियानं तर लई मोठा घात केलाय. सोशल मीडियामुळे सगळे तरुण एकत्रित आले, तो भाग वेगळा. म्हणजे माझं आता भाषण फेसबुक लाईव्ह चालू आहे, सगळे बघतायत, ही चांगली गोष्ट आहे. पण याच्या दुर्दैव बी असं आहे ना, हे फेसबुकमुळे ना काही काही पोरं एका कमेंट पुरतेच मर्यादित झाले. आमच्या मनातली सगळ्यात मोठी आवड ही एका लाईक पुरती मर्यादित आहे. आमच्या डोक्यातला विचार हा फक्त एका कमेंट पुरता मर्यादित आहे. आणि कृष्ण सुदाम्याची मैत्री फक्त फ्रेंड रिक्वेस्ट आणि ऍक्सेप्ट एवढ्यापुरतीच मर्यादित राहिली. हे सोशल मीडियाचा सगळ्यात मोठा दुर्गुण आहे. काही नाही, काही येतो सोशल मीडियावर. भावानो फोटो सोडलाय, सपोर्ट करा. अरे पाहिलं तुम्ही, भावानो फोटो सोडलाय, कमेंट करा. हे बड्डेवाले तर हानले पाहिजे धरून, काही लिहिते त्यांच्याबद्दल. बड्डे आहे भावाचा आणि जल्लोष साऱ्या गावाचा, गाव नाकं मोडतं ह्याच्याकडे पाहून. काय तर जल्लोष नाही, काही चॉकलेट बॉय आता दिसतायत मायासारखं, तर चॉकलेटच दिसणार ना. म्हणजे कलर म्हणतोय मी. अवघड आहे सगळं. आम्ही काय घेतोय, म्हणजे सोशल मीडियाचा घोळ काय झालाय. जगातला सगळ्यात मोठा चांगला प्रेरणादायी विचार हा विश्वास नांगरे पाटलाचाच असतो. समजलं का मी काय म्हणतोय ते. कुठलाही प्रेरणादायी विचार आला की त्याच्या खाली लिहिलं असतं विश्वास नांगरे पाटील. कधी कधी ते बी विचार करत असतील, मी तर हे कधी बोललोच नाही बा. कस काय आलं की जगातला कुठलाही माणुसकीचा विचार नाना पाटेकरांचाच असतो. शेतकऱ्याच्या अनुषंगानं कुठलीही ओळ आली की त्याच्या खाली नाना पाटेकरच. जगातला कुठलाही विनोद हा इंदुरीकरांचाच असतो. हे सोशल मीडियानं सगळीकडे फिरलं. म्हणजे सोशल मीडियाचा दुर्भाग्य इतकं सर की आमच्या गावातली एक पोरगी हरवली होती 3 वर्षापूर्वी. ती सापडली पण तिला घराच्या बाहेरच निघता येईना. ती घराच्या बाहेर गेली की तिला कुणीतरी उचलित आहे. हो का दारा. कारण 3 वर्षापूर्वीचा मेसेज आजही आमच्या सोशल मीडियावर तिथपर्यंत पोहोचतोय. तोच फॉरवर्ड, तोच फिरतोय. एक सांगणं गरजेचं आहे की आपण काय घेतोय. आणि सोशल मीडियाचा फायदा सांगायचा झाला तर मागच्या वेळेला काही दिवसापूर्वी, काही वर्षापूर्वी एका दुसऱ्या राज्यामध्ये एका गावामध्ये भूकंप झाला आणि त्या गावातल्या राहणाऱ्या एका मुलानं सोशल मीडियावर त्या गावातले फोटो पाठवले, फोटो टाकले आणि त्याच्यातून गोळा केलेल्या रकमेतून गाव पुन्हा जीवित करण्यासाठी प्रयत्न केला. हा पण फायदा आहे. पण आपण घेतो काय,
याच्यावर सगळ्यात महत्त्वाचं आहे. काय ते फेक आय डी बनवायचे, ह्याला मेसेज कर, त्याला मेसेज कर, हे बी झोपत नाही, त्यालाही झोपू देत नाही. ते आपलं खुश बाप हो बबलीचा मेसेज आला, कायची बबली, ते बंटी सायनिट चेक कर. अवघड आहे, आपण घेतो काय ह्याच्यावर मी सांगा. फी व्यसनच आहे, इंटरनेटचं व्यसनच आहे. आता पबजीचं लागलंय, काही काही जण आता बी खेळत असतील. ते माझ्या हॉस्टेलला असं वर्ड देत, फार तू हॉस्टेलला आहे, चार चौकात आहे, अख्ख्या गावाला जाऊ घे, हन हन दिसलं का, हन दिसलं. म्हणजे मला काय आठवतं माहितीये का, गावाकडं आम्ही जेव्हा शेतामध्ये ते डुकरं धरायचो ना, ते आठवतं मला. पुढे डुकरं म्हणजे रानडुकरं. डुकरं काय साधे का, पिक्चर निघाला त्याच्यावर फँड्री, आपल्यापेक्षा मोठा सेलिब्रिटी झाला तो. मला ते आठवतो, क्या भाई मी बोलत आहो, उधर छुपाय, मग तू मार ना, तुला कळलं तर. सगळं ते पबजी, टिकटॉक, टिकटॉक तर काय आहे. परवाच मेसेज वाचला मी व्हॉट्सअपला, लय हसलो वाचून. ते लग्न जमवायला आले पाहुणे, ते म्हणे काय करती पोरगी, अभिनेत्री म्हणे. वा कुठल्या सिनेमात, टिकटॉकवर. आणि तुमचं पोरग, मिलिटरीत आहे म्हणे, BSF का, पबजीत. बोलत आहे आमच्याकडे, आम्ही काय स्वीकारतोय, आपला वेळ किती जातोय याचाही विचार करा ना. आम्ही काय ऐकतोय याच्यावर बऱ्याच गोष्टी आहेत. आम्ही कशा पद्धतीनं जगतोय याच्यावर बऱ्याच गोष्टी आहेत. मी व्यसनाच्या अनुषंगाने, हे व्यसन आहे, हे व्यसन आहे, आणि तुम्हाला व्यस्त करण्यासाठीच हे माध्यम आहे. संपत सरळ नावाचा एक हिंदीतला फार मोठा कवी असं म्हणतो की 1 GB डाटा देकर सरकारने यहां के युवकाओं युवक को रोजगार दिया, 1 घंटा 1 दिनभर 1 GB उडाते हुए बैठो. प्रत्येकाच्या हाताला काम दिलं, आणि आम्हाला काय पाहिजे, बस तेवढं भेटलं ना, तेवढं संपलं तर मग आहेच. मित्रा सोड, तुझं हॉटस्पॉट सोड, कनेक्ट करतो, इकडून करतो, तिकडून करतो, पण करतो. वे उघडे दादा, आम्ही करतोय काय याच्यावर महत्व आहे. तुमचा हा अमूल्य वेळ आहे. आणि एक गोष्ट सांगतो, जगामध्ये एखाद्या वेळेस तुम्हाला तुमची आई माफ करेल, तुमचे वडील माफ करतील, तुमचा समाज तुम्हाला माफ करेल, पण आयुष्यामध्ये घालवलेली वेळ ती वेळ आपल्याला कधीच माफ करत नसते. म्हणून वेळेचं महत्व जाणून घ्या, योग्य वेळेला योग्य. सरांनी मग समारोप करत असताना असं सांगितलं की आयुष्याचे ही 5 वर्ष मजा करा, उरलेले 30 वर्ष सजा. आणि आयुष्याचे हे 5 वर्ष सजा स्वतःला भोगा, उरलेले 30 वर्ष मजा. पण आम्हाला काय, जे कमी आहे तेवढा एन्जॉयमेंट. मला काय काय म्हणते, काय फिरतो राह तू ह्या गावान त्या गावाला, मोकार ओळख नाही पळख नाही, इकडे जायचं तिकडे जायचं, मस्त जगायचं, जिने काय, हे 4 दिन बाकी, हे मोकार दिन, मग काय तो तुला काय कळत नाही काय नाही, मस्त धोतर घालतो फिरतो बोंबलत, ओळख नाही पळख नाही, तुला काय अक्कल, म्हणतो खरे भाऊ मला अक्कल नाही, तू तुला शान आहे. अहो करा, मला वाटलं नव्हतं माझं एक करिअर होईल म्हणून. गेल्या वर्षी महाराष्ट्र शासनानं 1 लाख रुपयाचा पुरस्कार दिला मला, बोललो होतो फक्त 7 मिनिट, 7 मिनिटांमध्ये 1 लाख रुपये मिळाले, मला सांगा किती पगार पडला. करा, करिअर करता आलं पाहिजे. आज बोलणाऱ्याला किंमत आहे, बोलणाऱ्याला. अहो गावामधलं साधं बोलणार असतं, ए पत्रवळ्या उचला पत्रवळ्या, असतं का नाही गावामध्ये. पण लग्नामध्ये वरबापाला जेवढा मान नसते तेवढा त्याला, भाऊ तुम्ही द्या किती एवढी सूचना, भाऊ तुम्ही द्या किती एवढी सूचना, मग ते लगेच म्हणतो हा आणि इकडं माईक. साधीच गोष्ट आहे, तुम्ही म्हणता याचा संदर्भ काय, साधीच गोष्ट आहे, पण बोलणाऱ्याला जगताच्या पाठीवर सगळीकडे मान आहे, सन्मान आहे. बोला, आमचे पोरं बोलतच नाहीत, खालून बोलायला लय परफेक्ट, इकडे ये म्हणलं की नाही नाही. सगळ्या मित्रांना सांगणे, व्यक्त व्हायला शिका, आपल्या आपल्या काय होईल, चुकल चुकलं तर चुकलं. ते भाषणामध्ये पॅराग्राफ असतात, मी आधी पाठ करून भाषण करायचो लहानपणी 7वी 8वीला असताना. कुठला पॅराग्राफ कुठं आहे हे फक्त मलाच माहिती, समोरच्याला काय माहिती. हुकलं तर हुकलं, द्यायचं उडून, टेन्शन नाही घ्यायचं, फक्त कॉन्फिडन्स असला पाहिजे, तेवढ्या पद्धतीचा असला म्हणजे. कॉन्फिडन्स कसा असला पाहिजे, माझा निलेश नावाचा मित्र नेहमी सांगतो, कॉन्फिडन्स माणसाचा किती असला पाहिजे. म्हणजे एक पोरगा बोबडा बोलतो, बोबडा बोबडे बोलणं माहिती आहे ना, एक पोरगा बोबडा बोलतो. त्याला एके दिवशी विचारलं त्याच्या वडिलाला, का हो तुमचा पोरगा नेहमीच बोबडा बोलतो का, बोबडं बोलणारं पोरग. त्याला विचारलं की तुमचं पोरग नेहमीच बोबडं बोलतं का, त्याच्या बापानं फार सुंदर उत्तर दिलं,
ते म्हणलं नाही हो, जेव्हा बोलतं ना तेव्हाच बोबडं बोलतं. ज्याला नाही कळला ते उद्या हसा, पण हसा. ते बोलताना तेव्हाच बोबडं, म्हणजे कॉन्फिडन्स असा असला पाहिजे. म्हणजे माझ्या मित्राची प्रेयसी माझ्या मित्राला असं म्हणली की तू माझ्यासोबत लग्न कर, तुझ्या घराला डायरेक्ट स्वर्ग बनवील, डायरेक्ट स्वर्ग. तिला बनवता तर वरण भात सुद्धा येत नाही, पण कॉन्फिडन्स बघा ना तिचा, असा पाहिजे, असा कॉन्फिडन्स असला पाहिजे. पण ते कॉन्फिडन्स पण व्यक्त होत असताना जरा व्यवस्थित करा, फाडून टाकील. अरे फाडून टाका, तू काय ब्लेड आहे का? व्यवस्थित एकदम. मला त्यांचा तर लय राग येतो, ते भांडणं लागली ना त्याला वडणारे असं, मग तर ते म्हणते अरे लय बघितले तू यासारखे, मग ह्याच्याकडला ह्याच्याकडे कशाला बघतो, जा ना दुसरीकडं. नाही म्हणजे असं ओर एक नसलं पाहिजे. मी एक दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला, प्रेम करा, खरंच करा, मनसोक्त करा, पण लिमिटमध्ये करा. आता तरुण आहेत आपण, त्याच्यावर बोललं पाहिजे. कवी माणूस आहे मी, त्याच्यावर नाही बोललो तर मग पुन्हा माझ्या कवितेवर अन्याय होईल. तो बोललं पाहिजे, प्रेम करा, पण सांगायचंय काय, आज अर्धी तरुणाई बर्बाद झाली प्रेमामुळं, प्रेमामुळं. आणि पुन्हा गाण्याच्या मुद्द्यावर येतो, तरुणांच्या ओठावरील गीत सांगा, मी तुम्हाला देशाचं भवितव्य सांगतो. पोरग प्रेमात पडलं की गाणं वाजतंय, क्यों की तुम ही हो अब तुम ही हो मेरी आशिकी अब तुम ही हो. एकटच मेरा चे, त्याला त्याच्या समोर कुणी आलं तर त्यालाच म्हणते तुम ही हो. आणि जसं ब्रेकअप झालं हे डोंगरा डोंगरने, अच्छा सिल्ला दिया तूने मेरे प्यार का, गाणे लय डेंजर हो. माणसाच्या आयुष्यात सगळ्यात जवळची गोष्ट काय तर ते गाणं, लय जवळचं गाणं. गाणे काही निघाले काही, मला त्या गाण्याचा आजूकही हसू येतो, शांताबाई नावाचं आहे ना, चक्कर अन्ना करा चक्कर अन्ना करा चक, काय शब्द, चारच शब्द आहे त्याच्यात. तुई शांताबाई, तुमच्या इकडलं माहीत नाही पण अवधूत सर, माझ्या गावातली शांताबाई नावाची बाई एक महिना घराच्या बाहेर नव्हती. ती घराच्या बाहेर गेली की सगळे पोर शांताबाई. ते आले कुठून? बरं, हे गाण्याचा इतिहास वाचा, इतिहास वाचा. ज्यानं गाणं लिहिलं त्याच्या पोरीला झोप येत नव्हती, म्हणून त्यानं त्याच्या मुलीला मांडीवर घेतलं, त्याला अंगाई येत नव्हती. आता अंगाई गीत गाण्याचा प्रकार महिलांकडं, स्वप्नांचा झुला ताना झोपला जाजारी वाऱ्या झोका दे त्याला, दूर कशी बघ गेली आजनवाई, देवकी गाते अंगाई, देवकी गाते अंगाई. वा, तुला नाही करा आवडली अंगाई का झोपला? वाजव टाळी. जमतंय ना गायला आपल्याला? हे बी आपण कुठे शिकलो नाही. नाही वन मोर ऐकू ना, मी आधी पेप्शा विकायचो, पेप्शा लहानपणी. मी आयुष्यामध्ये सगळी कामं केली दादा, माझी परिस्थिती अत्यंत हालाकीची, माझे वडील सालगडी, माझी आई मजुरी करायची. मी सातवीत असताना पेप्सी विकायचो उन्हाळ्यात, हिवाळ्यामध्ये वडापाव, हिवाळ्यामध्ये बटरपाव विकायचो, पेपर टाकायचो, आणि दर रविवारी 30 रुपये हजेरीसाठी हॉटेलमध्ये काम करायचो. त्यात 3 ग्लास उचलता आले तर मला 30 रुपये भेटायचे, आणि जर 6 ग्लास 2 हातामध्ये उचलता आले तर मला 60 रुपये भेटायचे. पण मला आयुष्यात 6 ग्लास कधीच उचलता आलं नाही, आणि 30 रुपयाच्या पुढे मी कधीच गेलो नाही. आणि तेव्हा मी म्हणायचो, ए लाले गोडे लाले गोडे. आणि तुम्हाला खरं सांगू, मी एका संगीत क्लास समोरून जात होतो, आणि तिथं जेव्हा मी ही सुरात गायलो ना, तिथल्या एका जुन्या म्हाताऱ्यानं मला बोलवलं. ते म्हणे अरे काय करतो? म्हणलं काय नाही पेप्शा विकतो. कशा दिल्या? म्हणलं 1 रुपयाला 3 आटाण्याची 1, तेव्हा 8 आणे चालायचे. त्या म्हाताऱ्यानं माझ्याकडून पेप्शा घेतल्या, आणि त्याला मला सांगितलं तुला गाता येतं का? म्हणलं गाता काय येत नाही, पण कॉल शाळेमध्ये असताना मी कवितेला चाल लावायचो. मी म्हणलं मी कवितेला, मी प्रत्येक कवितेला चाल लावायचो, कुठलंही असं जा, ती कविता आम्ही चालीत म्हणायचो आम्ही एकदम. एवढं काय, त्या दिवशी तू मच्छर मारण्यासाठी कानाखाली मारून घेतलं राव. ते तर माहीत काही. मग आम्ही ते तेव्हा आमच्या काळात, ते म्हणजे आमच्या काळात म्हणजे काय, लय जुना काळ नाही पण लहानपणी ते गाणं गाजलं होतं आम्ही त्याच्यात. ओळखलत का सर मला पावसात आलंय कोणी, दोलब जो मे लिख दी मैंने अपनी प्रेम कहानी.
ओळखलं का सर मला पावसात आले कोणी, कपडे होते करदमलेले केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, गंगा माई पाहून आली गेली घरट्यात राहून. पोरं म्हणल्यावर बरं आहे की हे झालं सुरू तेव्हापासून. मग मी काय सांगतो ते गाणं, गाण्याची हिस्ट्री पुन्हा चौकात येऊ आपण. त्याला अंगाई गीत येत नव्हतं म्हणून त्याच्या मुलीला झोपवण्यासाठी तो त्याला मातीला मांडीवर घ्यायचा, आणि त्याच्या बहिणीचं म्हणजे हिच्या आत्याचं नाव होतं शांताबाई, आणि तो थोपवटत असताना म्हणायचा शांताबाई शांताबाई शांताबाई. मग ती करती काय, चक्रा मारती नकरा करती शांत, आणि त्याचं गाणं झालं, आणि ते इतकं सुपर हिट झालं गाणं शांताबाई, सगळा धिंगाणा. पाहत हे कुठून आलं, आम्हाला हे का आवडत नाही, मी का सांगतोय माहितीये का, मी पुन्हा माझ्या संत साहित्याकडे येतो. माझा तुम्हाला सगळ्यात मोठा आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे, मला सांगा एक गाणं किती दिवस चालतं, एक गाणं 15 दिवस 20 दिवस महिनाभर, बरं ते टिकत बी नाही ना. सलमान खान आवडतो असं सगळ्यांना भाईजान, नाही का? सलमान खानचा दबंग चित्रपट पाहिला का? दबंग मधलं ते गाणं मला आवडतं, तेरे मस्त मस्त दोने मेरे दिल, सगळ्याची चेन गिरी निघून मग सगळे. माझ्या गल्लीतलं एक जण म्हणलं तेरे मस्त, अरे बघ ना म्हणलं तिला चष्मा आहे, चष्मा काढलं तर तिला तू दिसत नाही, तू काय सांगू राहिला मस्त मस्त दोने, अवघड आहे तुझं उगल ऐकून काही बी ऐकून, म्हणजे आपण हे ऐकून एकलंय करतो. एक गोष्ट सांगू का तुम्हाला, अवकाशात बोलायला शिका, अवकाशात प्रेम करायला शिका, आणि अवकाशात वागायला शिका. ज्या दिवशी या गोष्टी शिकाल, प्रेम करणारे तर लईच, सांग तुझ्यासाठी आकाशातील चंद्राणू का तारे, तुझ्या बापाच्या मळ्यातला माल आहे का चंद्र तारे आणाय निघाला तिकडे तर. अरे हिरीतलं पाणी वो एक घागर शेंदली तर तुला घाम लागतो, तू म्हणतो आकाशातील चंद्राणू का तारे, सांग सांग काय करू. आमच्यावर गाण्याचा लय प्रभाव, ते गाणं होतं आमच्या नारायण दादा सांगत, ते गाणं होतं पा, तू धरती पे चाहे जहां भी रहेगी तुझे तेरी खुशबू से. अरे तू प्रेमी आहेस का कुत्र आहेस, विचार कर ना, तू ठरव काहीतर ठरव, असं प्रॉपर ठरव काय ते एकदाच. वास घेणारा प्राणी कोण जगातला सगळ्यात, औजी तर पोलीस यंत्रणा थकती तेव्हा कुत्र्याला बोलावं लागतं, हे म्हणजे कुठेही राय कुठेही कुठेही खुशबू से पहचान लूंगा. ते दुसरे गाणं होतं, सुबह से लेकर शाम तक, शाम से फिर सुबह तक, रात तक, रात से फिर सुबह तक, मुझे प्यार करो. अरे काही इमर्जन्सी असतील भाऊ एक नंबर दोन नंबर काय असतं ना, विचार कर ना आपण काय बोलतोय, काय व्यक्त काय होतोय. आता एक ते नवीन गाणं आलतो सोनू निगमचं, तेरे शर्ट काम आहे बटन बन जाऊ, दिलं धोब्याकडं नेलं घाटावर, ए आपटीलं तिनं बटन नालीत, हे इकड ते इकड काय उपयोग आहे, तेरे जुल्फों के साये में मैं सोना चाहता, और प्रेमी का ऊ काय तर ठरवा ना, एक ठरवा ना, नाही नाही एकदम असं, म्हणजे मला सांगायचं काय, आपलं जेवढं आहे तेवढं तेवढं, ते मध्यंतरी वाक्य आलं तुमच्यासाठी काय पण आलं का, अर त्यानं तो कहरच केला, कोणालाही जोडलं ते माझ्या राजाचं राजपण, काल पण आज पण उद्या पण, राजे तुमच्यासाठी काय पण पट्टी दे ना, पगार झाली नाही कायच काय पण. म्हणजे औरंगाबाद मध्ये एकानं लिहिलं होतं सर तुमच्यासाठी काय पण ऑटोवर मागून ऑटोवर, मी म्हणलं भाई काय फेर तुमच्यासाठी काय पण, म्हणलं रेल्वे स्टेशनला सोड ना फुकट, आम्ही फक्त दिखाऊगिरी करतोय दिखाऊगिरी, मी काय आहे मी कसा आहे, नाही नाही एकदम, म्हणजे आमच्या राहत इंदोरी म्हणतात की दुनिया है इधर जाने का नहीं, बुलाती है इधर जाने का नहीं, और मेरे बेटे किसी से इश्क कर मगर हद से गुजर कर जाने का नहीं, मगर हद से गुजर. नाही नाही प्रेम करा ना, वा वा प्रेम आता नाही करणार तर मग करणार कधी हो, केलं पाहिजे. आणि प्रेम ही अशी आग आहे जी आतून लागते, ज्याच्यामुळे लागली त्यालाच पाणी मागते, नाही तर दुष्काळच. मग ते केलं पाहिजे पण व्यवस्थित, एकदम व्यवस्थित. आम्ही काय घेतोय याच्यावर प्रचंड महत्वाचं, हे गाणे आमच्याकडे आले, या गाण्यांनी आमच्यावर काय परिणाम केला. अहो जयंतीमध्ये आपण सगळे शिवभक्त आहेत ना, सगळे टोटल ओके. शिवजयंतीमध्ये शांताबाई, शिवाजी महाराज म्हणत असतील काय झालं बाई हे जयंती मैन जल्लोष शांताबाईचा
मी एका जयंतीमध्ये बोललो होतो 19 फेब्रुवारीला की गाणं वाजवू नका. ते अध्यक्ष मला म्हणे तुमचं सगळं खरं आहे म्हणे, पण पवाड्यावर नाचताच येत नाही म्हणे. पवाड्यावर कसं नाचा म्हणे, ओम नमः श्री जगदंबे करुण प्रारंभे डपावर कसं नाचा म्हणे. तिथंच आपलं शांत बाई असलं की मस्त नाचायचं म्हणे. सांगायचंय काय मला, आपण काय ऐकतोय, काय पाहतोय, काय व्यक्त होतोय याच्यावर आपलं व्यक्तिमत्व घडत असतं. आणि आपलं व्यक्तिमत्व व्यवस्थित करायचं असेल तर सगळ्यात चांगल्या गोष्टी आपण आपल्याकडे घेतल्या पाहिजे. सामाजिक जाण आपल्याला असली पाहिजे. मी गाण्याकडे का आलो, माझा कीर्तनकार म्हणून उल्लेख झाला. बऱ्याच जणांना वाटतं यांना आता हे सोडलं पाहिजे, केलं नाही पाहिजे, काय काय काय. आता दुसरा लागून मी तुम्हाला प्रश्न करतो, एक गाणं जर जास्तीत जास्त 15 दिवस चालत असेल तर माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, मला सांगा वारकरी संप्रदायामध्ये 12व्या शतकामध्ये लिहिलेली पहिली ओळ आतापर्यंत बदलली का? नाही बदलली. आणि जोपर्यंत चंद्र सूर्य तारे तोपर्यंत ती कधीच बदलणार. रोज तेच असतो, रोज. तुमच्या जर घरात कोणी वारकरी असेल, तुमचे आजोबा वडील कोणी असेल, तर तुम्ही तुमच्या वडिलाला विचारा, रोज तेच म्हणता तुम्ही, देवाचे द्वारी युवा क्षण भरी असं म्हणा ना. आज ह्याच्या घरी, उद्या त्याच्या घरी, बासुंदी पिऊन मिली म्हातारी, असं काही तर म्हणा ना. नाही नाही नाही, आम्ही म्हणत तेच आहे, पण ते आम्हाला विटाळवाणी वाटलं नाही. त्याचं कारण एकच आहे, ते सत्य आहे, ते वस्तुनिष्ठ आहे, आणि त्याच्यामध्ये माणसाचं हित आहे, म्हणून ते आतापर्यंत टिकून आहे, म्हणून आपल्याला त्याची ओढ लागली पाहिजे. त्या गोष्टी आपण स्वीकारल्या पाहिजेत. म्हणजे मला चांगली गोष्ट वाटते, काही मुली सुद्धा येत आहेत. माझा कवी म्हणून उल्लेख झाला, तुम्हाला कविता ऐकू नये कधी ऐकायची ना. इथं मुली कमी आहेत, पण मी कवितेबद्दल बोलत असताना नेहमी एक गोष्ट सांगत असतो. मी जेव्हा जेव्हा कविता माझ्या डोळ्यासमोर घेतो ना, तेव्हा तेव्हा मला माझी आई डोळ्यासमोर येते, तेव्हा तेव्हा माझी आजी डोळ्यासमोर येते, तेव्हा तेव्हा माझ्या घरातली प्रत्येक महिला, गावातली प्रत्येक महिला, मुलगी सगळी डोळ्यासमोर होते. त्याचं कारण काय माहितीये का? आज महाराष्ट्रात किती जरी कवी असले, महाराष्ट्रामध्ये काही असलं, तरी घराघरामध्ये कविता जिवंत ठेवण्याचं काम जर कुणी केलं असेल ना, तर ते महिलांनी केलं आहे. आज महाराष्ट्रात कविता गाजते, जगात कविता गाजते, ती महिलांनी केलं. म्हणजे इंद्रजित भालेराव नावाचे कवी फार सुंदर सांगतात. इंद्रजित भालेराव म्हणतात की, माईचा सोडून ज्यानं भलतीचाच धरला पदर, माईचा सोडून ज्यानं भलतीचाच धरला पदर, अशाची कवितेनं कधीच केली नाही कदर. ज्याला सख्या बहिणीचा मुराळी होता आलं नाही, कवितेला त्याच्यासाठी गोड गुराळ गाता आलं नाही, पोटची पोरगी नांदायला जाताना ज्याचा आसू कधीच ढळत नाही, अशाच्या तर मरणदारी सुद्धा कविता कधीच वळत नाही. आणि अशाच दलिंदर लोकांपासून कायम कवितेला भीती होती, म्हणून 700 वर्ष कविता जात्या भोवती जिती होती, म्हणून 700 वर्ष कविता जात्या भोवती. मला माहित नाही तुमच्यापैकी जातं कुणी पाहिलंय का नाही, पाहिलंच असेल बर. जातं ओढलंय का कुणी? वा वा, जातं ओढायला सुद्धा ताकद लागते, टेक्निक लागते बरं. जातं जर लई ताकद लावून ओढलं ना, त्याचा खुटा बाजूला निघून पडतो. याचा अर्थ असा आहे की आयुष्याचं दळण व्यवस्थित करायचं असेल तर अंगातला अहंकार दूर करून नम्र व्हावं लागतं, तेव्हा खुंटा व्यवस्थित चालतो. साध्या साध्या गोष्टीत आमच्या अवतीभोवती आम्ही त्याच्याकडे पाहत, आम्ही अवतीभोवती सोडून लांबचं पाहिलो. आम्ही लांबचं, बाप हो तिकडं काय चालू आहे, अरे त्या गावात काय चालू आहे ते पाहि ना. आम्हाला गावाबद्दल प्रेम राहिलं नाही. सहज जर कुणी म्हणलं ना, वा काय तुमचं गाव आहे, तुमच्या गावातला तो माणूस तर ए तो का माणूस आहे का हो, मग जनावर आहे का, ते माणूसच आहे ना. तुमच्या गावाबद्दल बोला, तुमचं गाव ए ते का गाव आहे का हो, मग राहतो कशाला. आधार कार्ड तिथलं, रहिवाशी तिथलं, राशनचे गहू घेतो, तांदूळ घेतो, सरकारी योजनेतून संडास बाथरूमचे 12,000 घेतले, पण तरी गावाला नाव ठेवतो. लय अवघड आहे आम्हाला. आम्हाला गावाच्या भोवती फिरता आलं पाहिजे. गाव जगाचा नकाशा बनला पाहिजे. ज्या दिवशी गाव हा जगाचा नकाशा बनतो ना, त्या दिवशी आमचा देश हा 1 नंबरला जातो. पण आमच्या गावाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, म्हणजे मी स्वच्छतेच्या मुद्द्यामध्ये बोललो असं होतो, गावागावामध्ये स्वच्छता का होत नाही माहितीये का? एक बारकाईनं गणित सांगतो तुम्हाला. घरी पाहुणे आले की घरातला करता माणूस पाहुण्याच्या करत्या माणसाला असं म्हणतो, काय करा बायांना बसू द्या, आपण येऊ शाळेकडे जाऊन मोकळं होऊन. बरोबर आहे, साधं वाक्य. काय करा बायांना बसू द्या, आपण शाळेकडे जाऊन मोकळं होऊन येऊ. पण आपल्याला हे माहीत नसतं, आपण ज्या शाळेकडे मोकळं व्हायला गेलोय त्याच शाळेवर, त्याच शाळेच्या भिंतीवर जगातले सगळे नकाशे असे कोरलेले आहेत. भारताचा नकाशा आहे, जगाचा नकाशा आहे, महाराष्ट्राचा नकाशा आहे, मराठवाड्याचा नकाशा आहे. आम्ही त्या नकाशाच्या पाठीमागून आमचा कार्यक्रम करून मोकळा होतो. आम्हाला ज्या दिवशी
आमच्या शाळेमध्ये शिकणाऱ्या त्या लेकरांचं भवितव्य या नकाशात आपलं गाव एके दिवशी व्यवस्थित दिसेल हा विचार मनात येणार नाही तोपर्यंत गाव स्वच्छता होणार नाही आणि ग्राम स्वच्छता अभियान पूर्णपणे जाणार नाही. मग सांगायचं काय की आम्ही अवतीभोवतीचं पाहत नाही, म्हणजे पाहत मी जुन्या किती आपल्या घरातल्या म्हाताऱ्या गाणे म्हणायच्या कोणालाच पाहत नाहीत. आमची आजी मी आलो की असं म्हणायची अडगुलं मडगुलं सोन्याचं खडगुलं. काय वाटायचंय, काय काय ह्याला आरतोय, काय ह्याची समीक्षा आहे, काय यमक आहे, अडगुलं मडगुलं सोन्याचं खडगुलं. पण ही एक मीटर आहे, हे मीटरमध्ये लिहिणं जमत नाही बऱ्याच जणाला. आणि ते मीटरमध्ये आज माय मारून ज्याला वाचता येत नाही लिहिता येत नाही ते सुद्धा भले त्यांचे शब्द वेगळे असतील पण ते म्हणतात. म्हणजे जुनी म्हातारी असू द्या, तिचा उच्चार स्पष्ट नाही पण ती आमच्याकडे ओव्या गाते. अरुण्या गवना माझी, अरुण्या गवना माझी, दिवा कोणी लावी एला लावी एला, पुत्र तरी रामाचा निजेला. माझी आई म्हणते आता याच्यात शब्द काय लावला ती काय म्हणते लावी येला, निजला ती काय म्हणते निज येला. पण लावला मध्ये जेवढा गोडवा वाटत नाही तेवढा तिचा निज येला मध्ये वाटतो. हे टिकून ठेवलं ना. जुने म्हातारे गाणे म्हणतात, जुन्या म्हाताऱ्या गाण्या म्हणतात, आपल्याला ते आपण पाहत नाहीत. आणि आता एक दुसरी सर बोलून दाखवतो मी की आता एक फार मोठा दुर्दैवाची गोष्ट महाराष्ट्रातून आवाज उठवतात लोक, मराठी भाषा संपत आहे, मराठी भाषा संपत आहे. म्हणजे आता आता झालंय सगळं, आता मराठीचे 12 वाजले म्हणायचंच नाही, मराठीचे 10:02 वाजले म्हणायचं कालपासून निघाले तुमच्या लक्षात आलं असेल ना. हा म्हणजे सगळं भयानक झालं ते. मराठी भाषा मरत आहे, मराठी भाषा मरत आहे. मी एका कॉन्फरन्सला गेलो मराठीचा विद्यार्थी असल्यामुळं सगळे सांगतायत मराठी भाषा जगली पाहिजे, मराठी भाषा मरत आहे. आणि मी त्यांची हिस्ट्री काढली तर त्यांचे पोरं इंग्लिश मिडियमला आहेत. असं कोण ओरडायले ज्यांचे मुलं इंग्लिश मिडियमला शिकतात. एक गोष्ट सांगू, मराठी भाषा तोपर्यंत जिवंत आहे जोपर्यंत एक गाणं आमच्या गावागावात वाचतं. ते गाणं कुणी लिहिलं माहित नाही, कोणाचंही माहित नाही, पण सगळ्याला गाणं पाठ आहे. ये रे तुला देतो पैसा झाला आणि पाऊस आला. जोपर्यंत हे गाणं जिवंत आहे तोपर्यंत मराठी भाषा जिवंत आहे, तोपर्यंत ती मरू शकत नाही. आणि हे गाणं कविता सोपी हो. तुम्ही म्हणता आता कविता, मला बरेच जण भेटतात सर मला माझ्या मनात अनेक विचार येतात पण त्याला शब्दच सापडत नाहीत. नको ना सापडू दे, तू तुझ्या हाईत ती लिही ना, तू प्रमाण शोधायच्या प्रतीक शोधण्याच्या